अधिकारी कक्ष, मुख्यमंत्री कक्ष, सन्मान्य मंगेश दादा चिवटे। मंगेश दादा, मी आपणास विनंती करतो की आपण या मंचावरती आपले मनोगत व्यक्त करावे। सन्मान्य मंगेश दादा चिवटे। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन करतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चरणी नतमस्तक होतो, ज्यांनी खरंतर आम्हाला 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा वारसा दिला आणि ज्यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे असं समजून काम करा असं ज्यांनी आम्हाला संस्कार दिले, त्या वंदनीय हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतींना देखील अभिवादन करतो। आज या व्यासपीठावर उपस्थित राज्याचे धडाडीचे माजी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब, आदरणीय आपल्या लाडक्या नेत्या आणि उत्कृष्ट संसदपटू आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, मी प्रथमतः आदरणीय आमच्या देवकाते नानांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आवर्जून मला आज या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आणि सनेनी तर आग्रहच केला होता की आपण आवर्जून या कार्यक्रमाला आलं पाहिजे, तुमचा पुरस्कार देखील देणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याची जी महत्वाकांक्षी योजना बनू पाहते या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेची थोडक्यामध्ये आपण माहिती देखील लोकांपर्यंत दिली तर मला वाटतं या ठिकाणी माझं येणं देखील सार्थक होईल, कारण या योजनेच्या माध्यमातून हजारो रुग्णांचे प्राण मित्र आता वाचतायत आणि म्हणून या योजनेच्या अनुषंगानं थोडक्यात माहिती देण्यासाठी मी तुमच्यासमोर मुद्दा म्हणून आलो आहे। मला आवर्जून सांगायचं आहे, दादा या ठिकाणी साक्षीदार आहेत, महाविकास आघाडी सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी आदरणीय दादांनी देखील पुढाकार घेतला होता आणि मी ज्यांच्याकडे सध्या विशेष कार्यअधिकारी म्हणून काम करतो आहे त्या संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील सातत्यानं पाठपुरावा केला, मात्र काही तांत्रिक आणि अपरिहार्य कारणामुळे दादा त्यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष तुम्ही पाठपुरावा करून देखील सुरू झाला नाही, मात्र गेल्या वर्षी जेव्हा राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आलं त्यावेळी पहिलं काम जर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काही केलं असेल तर तो महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मृतप्राय झालेला मरणासन्न अवस्थेत असलेल्या या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला संजीवनी दिली आणि आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली। मला आवर्जून या ठिकाणी, खरं तर हे राजकीय व्यासपीठ नाही आहे याची मला कल्पना आहे, पण आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या कक्षाच्या माध्यमातून फक्त 2.5 वर्षात 2.5 कोटी रुपये वितरित करण्यात आले, मात्र गेल्या 11 महिन्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण मित्र हो 11 महिन्यात 75 कोटीपेक्षा अधिक रक्कम वाटली आहे आणि 10,000 पेक्षा रुग्णांचे या निमित्तानं प्राण वाचलेत आणि म्हणून नेमकी ही योजना काय आहे, कुठकुठल्या आजारांवर या मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या योजनेच्या माध्यमातून आजारांवर अर्थसहाय्य मिळतं ते किती मिळतं आणि म्हणून याची योजना सुलभ व्हावी आणि लोकांपर्यंत पोहोचावी असे आदेश आम्हाला शिंदे साहेबांनी दिले होते, त्यानुसार आता एक टोल फ्री क्रमांक आपण सुरू केलेला आहे, माझ्या भाषणाच्या शेवटी मी टोल फ्री क्रमांक पण देणार आहे। आता टोल फ्री क्रमांकावर दादा जर आपण एक फोन केला तर आपल्याला एक SMS येतो, तो SMS ओपन केला की मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म तुम्हाला प्राप्त होतो, तो फॉर्म जर तुम्ही व्यवस्थितपणे भरला तर आपण ऑनलाईन पद्धतीनं दादा त्याची पडताळणी करतो, ऑनलाईन पद्धतीनं त्याला अर्थसहाय्य मंजूर करतो आणि ऑनलाईन पद्धतीनं संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे त्या रुग्णालयाच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करतो आणि म्हणून बारामतीच्या इंदापूरच्या दत्तामामा इथे आहेत, निलेश लंके साहेबांचं देखील खूप मोठं आणि सातत्यानं त्यांचा पेशंटसाठी फॉलोअप असतो, आता दत्तामामा इंदापूरच्या पेशंटनी, बारापूरच्या पेशंटनी, बारामतीच्या पेशंटनी मुंबईत यायचं, मंत्रालयात रांगेत उभं राहायचं, दिवस घालवायचा अजिबात गरज नाही, आपण ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीनं ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो, समाजामध्ये काम करत असताना आपण बघतोय सातत्यानं TV वर, आपण पाहतो बातम्यांमध्ये वाचतो की आपली एखादी गावाकडची गृहिणी असते, गॅस शेगडीचा स्फोट होतो, स्टोवचा स्फोट होतो, बर्निंग पेशंट ज्याला आपण जाळले भाजलेले रुग्ण म्हणतो अशा पेशंटसाठी पण यापूर्वी कधीच मुख्यमंत्री सहायता निधीचा या आजारामध्ये निकषामध्ये समावेश नव्हता, अशा आजारांना देखील आता आपण 50,000 ते 1,00,000 रुपये मदत देतोय। त्याचबरोबर एखादा आपला शेतकरी जेव्हा शेतात काम करायला जातो, DP करताना लावताना त्याला एखाद्या वेळी विद्युत अपघात बसतो आणि म्हणून त्या वेळी विद्युत अपघात असलेल्या झालेल्या रुग्णाला देखील आता आपण 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य देतोय। सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरातील जे वयोवृद्ध मंडळी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, या ठिकाणी 2-3 माझ्या आजी आजोबांच्या वयांचे काका दिसत आहेत, आजी दिसत आहेत, आपल्याला नेहमी 60-70 वयामध्ये गुडघ्याची वाटी बदलण्याची शस्त्रक्रिया करायची असते किंवा खुब्या
ची रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया असते त्याला हिप रिप्लेसमेंट म्हणतो आपण किंवा नी रिप्लेसमेंट म्हणतो, त्याला देखील आता दादा आपण मुख्यमंत्री साहेबांमधून तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदयविकार. हृदयविकाराच्या अनुषंगाने जर कुठलीही सर्जरी मित्रांनो असेल, मग अँजिओप्लास्टी असेल, बायपास सर्जरी असेल, वॉल रिप्लेसमेंट असेल, या सगळ्या सर्जरीजना आपण तब्बल 1 लाख रुपयापर्यंत मदत करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जी कॉक्लिअर इम्प्लांट ज्या मुलांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, जी मुलं लहानपणापासून बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, अशा मुलांना दादा कॉक्लिअर इम्प्लांट नावाची सर्जरी करायची असते. ती सर्जरी म्हणजे कानाच्या पाठीमागे एक मशीन बसवलं जातं आणि नंतर ते लहान मुलगा तुमच्या माझ्यासारखं स्पीच थेरपी दिल्यानंतर तुमच्या माझ्या मुलांच्यासारखं सर्वसामान्य जीवन जगू शकतं. आपली मुलं ज्या शाळेत शिकतात त्या शाळेमध्ये ही मुलं जाऊ शकतात. आणि म्हणून या कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीचा देखील यापूर्वी कधीच समावेश नव्हता, तो देखील समावेश आपण केलेला आहे. तब्बल 2 लाख रुपये आपण आता या कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीसाठी देत आहोत. कुठल्याही प्रकारचं ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, बोन मॅरो ट्रान्सप्लांट असेल किंवा त्या ठिकाणी हँड ट्रान्सप्लांट असेल, हार्ट ट्रान्सप्लांट असेल, एका मानवी शरीरातून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये एखादा अवयव जर प्रत्यारोपण केला तर त्याला ट्रान्सप्लांट प्रक्रिया म्हणली जाते, प्रत्यारोपण प्रक्रिया म्हणली जाते. या सगळ्या प्रत्यारोपण सर्जरीसाठी, ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी आता आपण 2 लाख रुपये या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमधून देत आहोत. आणि सोबतच आपण दिल्लीमध्ये केंद्राचा जो प्रधानमंत्री सहायता निधी आहे त्या अंतर्गत देखील वैद्यकीय सहायता मिळवण्यासाठी अजून वाढीव मदतीसाठी प्रयत्न करत आहोत. कारण कुठलीही ट्रान्सप्लांटची सर्जरी करायची असेल तर जवळपास 10-12 लाखापासून लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी 20-22 लाखाचा खर्च आहे, तर हार्ट ट्रान्सप्लांटसाठी त्या ठिकाणी 36 लाखाचा खर्च आहे. परवाच एक दादा आपल्या काटेवाडीची केस आली होती, किडनी ट्रान्सप्लांटचा पेशंट होता, आणणाव देखील मला वाटतं त्याचं तावरे की काहीतरी होतं मला आठवतंय, त्या पेशंटला आपण किडनी ट्रान्सप्लांटसाठी 2 लाख रुपये मंजूर केले आणि त्याला मुसळे साहेबांनीच आपल्या कार्यालयातून फॉलोअप घेतला होता. तर अशा पद्धतीने एक खूप चांगली योजना आता लोकांपर्यंत मला वाटतं या निमित्तानं पोहोचते. आणि म्हणून जाता जाता मी टोल फ्री क्रमांक या ठिकाणी देतोय. तत्पूर्वी अजून एक मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे दादा की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाण्यामध्ये नो कॅश काउंटर रुग्णालय सुरू केलंय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावे आणि आपल्या मातोश्री गंगोबाई संभाजी शिंदे यांच्या नावे ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं 2 नो कॅश काउंटर रुग्णालयामध्ये सुरू झाली आहेत. आमच्या ठाण्यामध्ये जर कोणीही तुम्ही आला फक्त आधार कार्ड आणि राशन कार्ड पिवळं किंवा केशरी असणं गरजेचं आहे. त्याची दादा स्ट्रेस टेस्ट फ्री आहे, ECG फ्री आहे, 2D फ्री आहे, अँजिओप्लास्टी फ्री आहे, बायपास फ्री आहे, वॉल रिप्लेसमेंट फ्री आहे, त्याचं राहणं जेवणं फ्री आहे आणि त्याच्यासोबत जो एखादा नागरिक त्याचा अटेंडंट जो येईल त्याचा नातेवाईक त्याचं देखील राहणं जेवण फ्री आहे. अशा पद्धतीची एक व्यवस्था आदरणीय शिंदे साहेबांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावे केली आहे. एवढंच करून ते थांबले नाहीत तर मातोश्री गंगोबाई संभाजी शिंदे त्यांच्या आईचं निधन देखील अशाच आजारपणामुळे झालं होतं, तर त्यांच्या नावे देखील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी एक सुसज्ज असं रुग्णालय उभं केलंय. छोट्या मोठ्या कुठल्याही प्रकारच्या सर्जरीज 1100 प्रकारच्या या रुग्णालयामध्ये मोफत होतात आणि महाराष्ट्रातील कुठलाही नागरिक मग बारामती असो, इंदापूर असो किंवा आपल्या पंचक्रोशीतला कुठलाही असो त्या ठिकाणी ठाण्यामध्ये येऊ शकतो आणि आपले नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट पण आता पूर्णपणे 1 रुपया आपल्या आमच्या ठाण्यामध्ये लागत नाही अशा पद्धतीचं रुग्णालय या ठिकाणी शिंदे साहेबांनी सुरू केलं. मला असं वाटतं की आपल्या आईवडिलांच्या नावे किंवा गुरूंच्या नावे आपण जी स्मारकं करतो मला असं वाटतं ही जिवंत स्मारकं अशा पद्धतीनं रुग्णालयांच्या सारखी जर तयार केली तर मला वाटतं खूप मोठी रुग्णसेवा या निमित्तानं होऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणी मी आता शेवटी टोल फ्री क्रमांक देतो, तो सगळ्यांनी नोट डाऊन करावा ही विनंती या निमित्तानं करतो. 8650 8650 567 567 मराठीमध्ये सांगतो 86 50 567 567 86 50 567 567 हा टोल फ्री क्रमांक मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे. या क्रमांकावर जर तुम्ही डायल केला तर एवढ्याच वेळ एकाच वेळी एवढ्या लोकांनी जर डायल केला तर तो हँग होऊन जाईल, थोड्या थोड्या वेळाने करा. तर या नंबरवर जर आपण डायल केला तर तुम्हाला एक SMS प्राप्त, एक कॉलर ट्यून 10 सेकंदाची ऐकवेल, त्याच्यानंतर एक SMS प्राप्त होईल आणि तुमच्या मोबाईलवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा फॉर्म येईल. आणि हा मला असं वाटतं की आपल्या नातेवाईकांपर्यंत, लोकांपर्यंत, गावागावात जर ही माहिती गेली तर मला वाटतं एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही. मध्ये दादा एक बातमी दैनिक सकाळनं प्रकाशित केली होती की गेल्या 11 महिन्यामध्ये सर्वाधिक मदत कुठल्या आमदाराने नेली, तर राष्ट्रवादीच काँग्रेसच्या आमदाराचाच पहिला क्रमांक आहे निलेश लंके यांचा आणि त्यानंतर दुसरा क्रमांक आहे तो दत्तामामा भरणे यांचा. आठवड्यातून एक दिवसही असा जात नाही की दत्तामामांचा मला फोन येत नाही की मंगेश हा पेशंट आहे, तो पेशंट आहे, याला ही मदत हवी. आता येता येता पण भूषण
क्षण सुरू आहे. मला एक पोज दाखवत होता तुम्ही मुख्यमंत्री महोदयांचा, मुख्यमंत्री सहायतानिधीचे आभार मानल्याचे. मला वाटतं की ही योजना जात पात पंथ पक्ष न बघता, मला वाटतं फक्त आपण रुग्णसेवा म्हणून जर काम केलं तरी खूप मोठं काम दादा या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकतं. पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सनी देवकाते नाना या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून कोणकोणत्या योजना आणि कशा पद्धतीनं मदत मिळू शकते या संदर्भात आपण सविस्तर माहिती दिलीत. यानंतर